विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या परिच्छेदात बघितलं वाघाची कशी फजिती झाली. आता या परिच्छेदामध्ये वाघ गायीला पाहून कसा पळून जातो ते आपण या परिच्छेदात बघणार आहोत. रात्री 10 वाजता खेळाला सुरुवात झाली. 12 वाजता खेळाचा उत्कर्ष बिंदू आला म्हणजे सहभोजनाचा कार्यक्रम. एका नोकराने 3 आसन आणून ठेवले. मध्यभागी वर्तुळाकार टेबल ठेवला. मला एका आसनावर बसवण्यात आलं. एका आसनावर अब्दुल्लाला बसवण्यात आलं. गाय देखील मंचावर उपस्थित झाली. आम्ही तिघेही मंचावर उपस्थित झालो. आमच्या सहभोजनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आमच्या समोर पदार्थ ठेवण्यात आले. आम्हाला सहभोजनाचा आस्वाद घ्यायचा होता आणि हे बघून प्रेक्षक सुद्धा आनंदी झाले. आनंदाने ते टाळ्या वाजवू लागले. पूर्वी देखील वाघ आणि आस्वल यांचं काम माणसंच करत होते, पण त्या गायीला त्या माणसांबरोबर कार्यक्रम करण्याची सवय होती. पण हे अनोळखी असं तिला वाटू लागलं. आता जे वाघ आणि अस्वल आहे हे अनोळखी आहे आणि हे बघून ती संशयाने एकेकाकडे बघू लागली. आणि आधी तिने वाघाकडे आणि अस्वलाकडे दोघांकडे संशयाने बघितलं. तिला संशय आला. तिने आपली दोघं शिंगे उगारली, त्यांच्यावर हल्ला केला. अस्वल चपळाईने एका तंबूच्या खांबावर चढून गेलं. वाघाने सुद्धा गर्जना केली, तीक्ष्ण दात दाखवले, पण गायीला जरा सुद्धा भीती वाटली नाही. गाय त्याच्यावर उलट प्रतिकार करू लागली. अस्वल निघून गेलं असं बघून गायीने वाघाला लक्ष केलं. वाघ डरकाळी फोडत होता, पण गाय मात्र घाबरत नव्हती. त्याच्या डरकाळीला घाबरत नव्हती. आणि वाघाला असं वाटलं, मी चतुष्पाद प्राणी आहे हे विसरून गेला आणि दोन पायाच्या माणसाचं मूळ स्वरूप त्याने धारण केलं. आणि हे बघून प्रेक्षकांमध्ये एकदम कोलाहल माजला. प्रेक्षकांनी गडबड गोंधळ करायला सुरुवात केली आणि प्रेक्षकांनी वाघाचे कपडे काढून त्या वाघाला बेदम मारहाण केली. त्या मारहाणीमुळे वाघ बेशुद्ध झाला आणि तशाच बेशुद्ध अवस्थेत आमची गाडी निघाली पुण्याच्या दिशेने. आणि जेव्हा मला जाग आली तर पुण्याच्या अर्ध्या रस्त्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो होतो. माझं उत्तमांग, उत्तमांग म्हणजे शीर डोकं, पण त्यावेळेस वाघ करुणा स्वरामध्ये प्रोफेसरांना सांगत होता, परित्रायताम परित्रायताम, मला वाचवा मला वाचवा प्रोफेसर साहेब मला वाचवा. आणि असं म्हणून प्रेक्षकांनी वाघाचे कपडे काढून घेतले, बेदम मारहाण केली, वाघ बेशुद्ध झाला. आणि जेव्हा मला जाग आली त्यावेळेस आमची गाडी पुण्याच्या दिशेने निघालेली होती. आणि प्रेक्षकांमध्ये कोलाहल झाला की गाईला पाहून वाघ पळाला. आपण हे सार्थ करू शकतो की आपल्या पाठाचं शीर्षकच आहे धेनू व्याघ्र पळायते. आणि वाघाला बेदम मारहाण केल्यामुळे त्याचं मस्तक आणि इतर शरीराला जखमा झाल्या होत्या. आणि वाघाने मग माझं उत्तमांग आणि उत्तम नसलेल्या शरीरावर बँडेज लावून सुशोभित करण्यात आलं होतं आणि पुण्याच्या दिशेने गाडी निघाली होती. म्हणून पाठ्याचे शीर्षक जे आहे विद्यार्थी मित्रांनो, गाईला पाहून वाघ पळाला, हे निश्चित सार्थ होते. विद्यार्थी मित्रांनो, फळ्यावर शब्दार्थ दिलेले आहे. चरम बिंदू म्हणजे कळस, मंदिराचा कळस नव्हे, आपला कार्यक्रमाची उत्सुकता, त्याला म्हणतो आपण चरम बिंदू, कार्यक्रमाचा सार्थ भाग. पराकाष्ठा कमाल मर्यादा. उपावेशितः म्हणजे बसवले. प्रारंभे जाते प्रारंभ झाला. आजियात एव म्हणजे लवकरच. अशी काही शब्दार्थ दिलेली आहेत, ती तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि आपण याचा भाषाभ्यास उच्चायला बघणार आहोत. धन्यवाद.